पुरणाचे कांदे महाराष्ट्रात भरल्या वांग्यासारख्या भरून करायच्या बऱ्याच डिशेस आहेत. आतमधल्या स्टफिंग बरोबर बाहेरच्या भाजीचा अप्रतिम मिलाप झाला की मन आणि जीभ खुश होऊन जाते. पण मग पुरणाचे कांदे कधी ऐकलेत? चला तर मग आज बनवूया कांदे पुरणाचे. साहित्य सामग्री: 6 मध्यम आकाराचे कांदे, 1 वाटी चण्याचं पीठ, 1 वाटी खोवलेलं खोबरं, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा सोडा, 1/2 वाटी चिरलेली कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या, लिंबू, 2 चमचे खसखस, 1 चमचा साखर, मीठ आणि तेल. हश, खूप मोठी यादी आहे, पण जेव्हा यापासून बनलेली डिश चाखाल तेव्हा मजा येईल. आधी कांद्यांना चिरा देऊन घेऊया, अगदी जशा आपण वांग्यांना देतो तशाच. बुडाकडचा भाग तसाच ठेवा, नाहीतर कांदा पूर्ण चुकलायची भीती असते. कांदे बाजूला ठेवून यात भरायचं सारण किंवा पुरण बनवून घेऊया. आधी मिरच्या ठेचून घेऊ. मिरच्या चिरण्यापेक्षा ठेचल्या की त्याची चव छान पसरते. मग एका बाऊलमध्ये खोवलेलं नारळ घेऊया, त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ठेचलेल्या मिरच्या टाकूया. यात आता एक एक करून सारणाच्या बाकी गोष्टी टाकू. 1/2 चमचा सोडा, थोडं मीठ, तिखट, ओवा, भाजलेली खसखस. यात आता थोडासा लिंबाचा रसही घालूया आणि हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. कांदे या सारणाची चव शोषून घेणार आहेत, त्यामुळे हे जितकं चविष्ट बनवाल तेवढी ती चव मुरणार. हे सारण आता कांद्याच्या चिरेत भरूया. नीट दाबून सारण आतपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या. आता आपल्याला हे कांदे वाफवून घ्यायचेत. त्यासाठी स्टीमर असेल तर ते वापरा, किंवा असं सरळ इडली पात्रातही वाफवू शकता. कांदे अख्खे असल्याने फक्त तळून ते पूर्ण शिजणार नाहीत, म्हणून ही मधली स्टेज. कांदे वाफवेपर्यंत आपण तळणाचं पीठ बनवून घेऊया. एका बाऊलमध्ये चणा डाळीचं पीठ घेऊया. त्यात ओवा टाकण्यापूर्वी तो असा हातांनी चिरडून घेऊ, म्हणजे त्याचा झणका छान पसरेल. यात आता तिखट, मीठ आणि सोडाही टाकूया. पाणी घालून भज्याच्या पिठापेक्षा थोडं घट्टसर भिजवूया. कांदे छान वाफवले गेले आहेत, ते काळजीपूर्वक काढून घेऊया. ते थोडे थंड झाले की आपण भिजवलेल्या पिठात हे असे बुडवून घेऊया. सगळीकडून कोट झाला पाहिजे. तापलेल्या तेलात ते अलगद सोडूया. अगदी बटाटा वड्यांसारखे दिसतात. हे मस्त सोनेरी रंगावर तळून घेऊया. वरून कोथिंबीरीने गार्निश करून स्नॅक म्हणून सर्व्ह करा, किंवा जेवणातही साईड डिश म्हणून घेऊ शकता. भरपेट ताव माराया पुरणाच्या कांद्यावर. अर्थात लास्ट स्टेप, एन्जॉय.